राज्य के स्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालय के शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारियों के रिक्त पदों को भरने के संबंध में शिक्षक विधायक सुधाकर अड़बाले ने अधिवेशन में सवाल उठाए, जिसके संबंध में शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने क्या जानकारी दी, आइए देखते हैं। राज्य के स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय में शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारियों के रिक्त पद भरने के संबंध में शिक्षक विधायक सुधाकर अड़वाले ने सभागृह में प्रश्न उपस्थित किया और इसके उत्तर में शिक्षण मंत्री दीपक केसरकर ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी, आइए देखते हैं इस खबर में। माननीय सभापति महोदय, प्रश्न क्रमांक 19908। सभापति महोदय, छापल्या प्रमाणे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या दृष्टीने की या उच्च श्रेणी मुख्याध्यापक मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांच्या पदोन्नतीचे पद कधी भरणार आणि विस्तार अधिकाऱ्यांची सुद्धा रिक्त असलेले पदे कधी भरणार, सहाय्यक शिक्षकांच्या पद भरतीच्या संदर्भात आपण कधी कारवाई करणार, आणि दुसरा याच्यातलाच एक प्रश्न आहे की 7 जुलै 2023 सेवानिवृत्त शिक्षकांना 20,000 रुपयाच्या मानधनावरती नियुक्त करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय तात्काळ रद्द करणार का? या राज्यामध्ये टीएटी झालेले, डीएड बीएड झालेले अनेक सुशिक्षित बेरोजगार असताना सुद्धा अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेतलेला आहे, तो चुकीचा निर्णय तात्काळ रद्द करावा। सभापती महोदया, रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये म्हणून सांगतो की आता केंद्र शासनाने आपलं जे वर्गीकरण आहे याची पद्धत बदललेली आहे आणि त्याच्यामुळे जी राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत ही सगळी राज्य हे पहिल्या 5 क्रमांकामध्ये कोणच नाही, 6व्या क्रमांकावर फक्त छोटी 2 राज्य आहेत, चंदीगड आणि पंजाब, आणि इतर सगळी राज्य ही 7व्या क्रमांकावर आहेत, आणि त्याच्यामुळे हे जे काही इंडेक्स बदललेलं आहे त्याच्यानंतर, आणि हे सुद्धा पूर्वीच्या काळामधलं आहे, आताच्या काळातलं नाही आहे, तरी पण याच्यामधल्या सगळ्या गोष्टींची आम्ही नोंद घेतलेली आहे। महाराष्ट्र नेहमी प्रगतीवर राहिलेला, तसाच तो प्रगतीवर राहील। आपण जो उल्लेख केलेला आहे की शिक्षकांच्या भरतीच्या संदर्भात, तर औरंगाबाद खंडपीठाचा स्टे होता भरतीच्या संदर्भात, याच न्यायालयाच्या समोर त्यांनी आम्हाला एक शेड्यूल ठरवून दिलेलं होतं की कधी कधी भरती करायची, आणि नेमकी त्यांना काही शंका आल्यामुळे त्यांनी सुमोटोच एक स्टे दिलेला होता आणि जो आता उठवलेला आहे, आणि त्याच्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। भरतीच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आपल्याला आपलं रोस्टर चेक करायला लागतं, बिंदू नामावली निश्चित करायला लागते। ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली, ह्या संदर्भातल्या जवळजवळ 4 मीटिंग या घेण्यात आल्या की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी म्हणून, आणि त्याच्यानंतर आता आम्ही आमचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने आपली बिंदू नामावली कायम करून पोर्टलवर जी जाहिरात द्यायला लागते या जाहिरातीसाठी 15/8 ते 31/8 ही जाहिरात प्रसिद्ध होईल। त्यानंतर प्राधान्य द्यायला लागतं प्रत्येक उमेदवाराने, हे प्राधान्य द्यायला त्यांना 1/9 ते 15/9